नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या या व्हिडिओमध्ये मी कृषी मित्र निलेश थोरात सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन करत असताना या ठिकाणी जो दुसरा खताचा डोस असेल, अर्थातच साधारणपणे खुरपणी झाल्यावरती तो कुठला खताचा डोस करणं गरजेचं राहील, त्यासाठी निश्चितच आपण अगोदरचा फोटो असेल, थंबनेल असेल, तो सुद्धा बघितला असेल की दुसरा खत व्यवस्थापन करणं गरजेचं राहील। त्याचबरोबर कांदा पिकाला कोणकोणत्या अन्नद्रव्याची गरज असते एक छोट्याशा वेळामध्ये एक जाणून घेण्याचा प्रयत्न करू। त्यासाठी निश्चितच मित्रांनो, आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात यूट्यूब चॅनलचा निश्चितच सबस्क्रायबर करा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबा, या ठिकाणी विसरायचं नाही। आणि हा मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा, त्याचबरोबर आपल्याला काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल, तर निश्चितच आपल्या या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता। मित्रांनो, साधारणपणे कांदा खुरपणी हे आपण 1.5 महिन्याच्या पुढे वाढीनुसार या ठिकाणी करत असतो, किंवा गावं जे तण नियंत्रण आहे या तणांच्या नुसार या ठिकाणी आपण मागे पुढे होत असतं। त्याच्यामध्ये निश्चितच मित्रांनो, या ठिकाणी तण नियंत्रण आपण अगोदर स्प्रेच्या माध्यमातून जे तणनाशक व्यवस्थापन आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा करत असतो, पण एखादा अर्ज चुकून मागून पडून जे तण नियंत्रण आटोक्यात येत नाही ते आपण आता खुरपणीच्या माध्यमातून करत असतो। तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला जे खत व्यवस्थापन करायचं जे कांदा पिकाला लागणाऱ्या नत्र स्फुरद आणि पालाशुक्तेच्या मार्केटमध्ये ग्रेड असेल, तर निश्चितच या ठिकाणी चांगल्या स्वरूपामध्ये ते या ठिकाणी 10-26 वापरण्याचा लोकांचा मानस आहे किंवा प्रयत्न करतात। तर निश्चितच या ठिकाणी मित्रांनो, इथून पुढे स्टेजमध्ये सर्वात जास्त गरज लागायची ती आहे पोटॅशयुक्त। तर निश्चितच या ठिकाणी मार्केटमध्ये अवेलेबल असणारा पोटॅशयुक्त जास्त ग्रेड असेल, तर निश्चितच 10-26 माध्यमातून मिळत असते, त्यामुळे या ठिकाणी लोक जास्त प्रमाणामध्ये 10-26 सेकंड ग्रेडला म्हणजे दुसऱ्या खताच्या डोस मार्फत या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतात। त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी पोटॅशची सुद्धा आपल्याला गरज लागत असते, पण 26 मध्ये 26% पोटॅश आहे। जर जमीन आपली हलकी स्वरूपातील असेल तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला पोटॅशची ग्रेड या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे। त्याच्यानंतर ना मित्रांनो, या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी सिलिकॉनचा वापर आपल्याला करून घ्यायचा आहे की जेणेकरून पाथींची संख्या वाढवायची आहे आपल्याला। त्याचबरोबर अन्नद्रव्यांच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी सिलिकॉनला चांगल्या पद्धतीमध्ये न्यूट्रिशनची गरज लागत असते, मागणी असते पिकाला, त्यामुळे या ठिकाणी आपण सिलिकॉन द्यायचे। त्याचबरोबर या ठिकाणी सल्फरचा सुद्धा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। जाळीच्या स्वरूपात जर असेल वेंटानेट फॉर्ममध्ये तर 1 रे 20 किलो जर आपण पहिल्या डोसमध्ये कन्वर्ट केला असेल तर हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे। तर निश्चितच मित्रांनो, सुरुवातीच्या डोसमध्ये जर आपण 10 किलो घेतला असेल तर आता पुन्हा एकदा या ठिकाणी 10 किलो घ्यायचा, म्हणजे 1 रे 20 किलो या प्रमाणात आपल्याला सल्फर द्यायचा आहे। त्याचबरोबर या आता इथून पुढे मग साधारणपणे 1.5-2 महिन्याच्या पुढे न्यूट्रिशनची खरी गरज लागत असेल तर या ठिकाणी आपल्याला मायक्रोटन द्यायचे। तर मित्रांनो, या मायक्रोटनच्या माध्यमातून अर्थातच मॅग्नेशियम, फेरस, झिंक, मॅग्नेज आणि बोरॉन ही 5 अन्नद्रव्य आहे, हे 5 अन्नद्रव्यांच्या मार्फत आपण आपल्या पिकाला जी लागणारी न्यूट्रिशनची गरज आहे ते या पिकांची भागवण्याचं आपण काम करत आहोत। तर निश्चितच मित्रांनो, आपल्या समोर लक्षात आलं असेल की प्रथमतः 10-26, त्यानंतर पोटॅश आपण घेणार आहोत, सिलिकॉन आहे, सल्फर आहे आणि मायक्रोटन आहे। या पुन्हा एकदा या सेकंड ग्रेडमध्ये दुसऱ्या खताच्या डोसमध्ये 5 न्यूट्रिशन अन्नद्रव्यांची गरज आपण या ठिकाणी भागवण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच तो आपला कांदा पिकाला या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, या ठिकाणी खत व्यवस्थापन करत असताना चांगल्या पद्धतीमध्ये करा की जेणेकरून कांदा पिकाला चांगल्या पद्धतीमध्ये अन्नद्रव्य मिळतील, त्याचबरोबर आपल्या कमी क्षेत्रामध्ये उत्पन्न वाढेल, क्वालिटी सुद्धा चांगला माल मिळेल। सल्फरचा चांगल्या पद्धतीमध्ये वापर करा, सल्फरचे कार्य खूप महत्वाचे आहे, त्यासाठी सल्फर सुद्धा या ठिकाणी वापरत चला। तर निश्चितच मित्रांनो, या दुसऱ्या खताच्या मार्फत दुसरा खत व्यवस्थापन आहे आपल्या मार्फत मांडण्याचा प्रयत्न केला, निश्चितच तो तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत जर आपल्या या कृषी मित्र निलेश थोरात यूट्यूब चॅनलचा सबस्क्रायबर नसेल केला तर करून ठेवा, त्याचबरोबर बेल आयकॉन दाबायला या ठिकाणी विसरायचं नाही। आणि हा मित्रांनो, ह्या व्हिडिओला लाईक करून आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा, त्याचबरोबर आपल्याला काही सांगायचं असेल, काही सुचवायचं असेल तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही सांगू शकता। धन्यवाद।